पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे यश, परी चुकली ती फारच वेगळीच काहीतरी स्टेप झाली ना, गंमतच झाली हो ना यश? हो ना। काय रे यश, परीच्या डान्स कडे तुझं लक्ष नव्हतं ना? अरे कसं असेल लक्ष त्याच, सकाळपासून काही खाल्लं नसेल त्याने। खाल्लेस का यश? कामाच्या गडबडीत नेहमीप्रमाणे विसरलास ना, असंच आहे तुझं। बट डोंट वरी, मी तुला ना मस्त काहीतरी खायला देते, मग तुम्ही बघा कशी छान एनर्जी येईल यशकडे, मग परीचं कौतुक करेल, तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारेल, यू जस्ट सी। अगं ये 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 रेवती, ये ये लवकर ये, यशला भूक लागली आहे, ये ना ये। घ्या ना यश, घे ना। अरे सकाळपासून किचन मध्येच आहे ही, म्हणजे आपल्या घरी सेलिब्रेशन होणार आहे ना, तर म्हणून तिनेच मला विचारलं की मी काय गोड बनवू। इनफॅक्ट तिनेच विचारलंय मला यशला काय गोड आवडत, सो मी तर सांगितलं बाबा की आमच्या यशला उकडीचे मोदक आवडतात। And here it is, उकडीचे मोदक तयार। घे ना यश, घे। घ्या ना। नकोय मला। अरे आम्हालाही द्या ना उकडीचे मोदक। समीर तू किती खाणार? मी काय, मी यश बरोबर मी पण खाईन पोटभर। काय यश, यश एक तरी घे ना मोदक। नकोय मला, सांगितलं ना। काय झालंय, तू असं गप्प का आहेस? डील हरलोय आपण। काय तू तू काय बोलतोयस यश? तू मस्करी करत नाहीयेस ना? हे डील किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ते? नाही आजोबा तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे, यश आपल्या सगळ्यांची थट्टा करतोय। हो बरोबर आहे, थट्टाच करतोय। मला आत्ता आठवलं, तुम्हाला मागच्या वेळेस आठवतं का त्यांनी काय केलं होतं? असंच कुठलं तरी डील तो जिंकून आला, पण आपल्याला आल्यावर काय सांगितलं की आपण डील हरलोय, आणि नंतर म्हणाला की सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आपण डील जिंकलोय। बरोबर की नाही यश? हे यश, पण आता हा खेळ खेळायची ही वेळ नाही। ओके, तू काय परी एवढा लहान आहेस काय असं खेळ खेळायला? मी कुठली मस्करी करत नाहीये। आपल्याकडून हे जर डील गेलंय तर मग ती जमीन जिंकली कोणी? तो कालचा माणूस जयंतीभाई बेता। हो मला वाटलंच होत हा माणूस जमीन मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, आयुष्यभर तरी हेच केलं। काहीतरी काळ बरे करून त्याने ही जमीन हडपली आहे। यश मी तुला सांगत होतो ऑक्शनची वाट पाहू नकोस। मी माझ्या लेवलला कोणाशी तरी बोलून सुनबाईसाठी ही जमीन मिळवतो, बघितलंच काय झालं ते। आजोबा तुम्ही थोडं शांत व्हा। अरे कालपर्यंत मी शांतच होतो रे, पण मला आज त्या जयंतीबाईशी बोलायलाच हवं। तो म्हणेल त्या किमतीला मी जमीन विकत घेईन, पण मला ती जमीन हवी। आजोबा समीर चॉपर तयार ठेवल सांग, या जयंतीबाईनी काही गडबड केली असेल ना? जयंतीबाईनी काही गडबड केलेली नाहीये। अरे पण मग मला त्याच्याशी बोलू, त्यांचा काही संबंधच नाही, कशाला उगाच? तू ओरडतोय का आजोबा? काय म्हणतात एकदा ऐकून तरी सांगितलं का रे समीर?
मी सांगतो ना जयंती बाईने काही गडबड केली नाही तर नाही केली. यश मला विचारल्याशिवाय कोणी त्यांच्याशी जाऊन बोलणार नाहीये आणि दॅट्स फायनल. आणि तरी कोणी असं केलं ना तर माझ्या इतका वाईट कोणी नाही मी सांगतो. Do you guys get that? तू आहेस, तू आहेस नेहा. नेहा तू अशी काय बघतेस माझ्याकडे? ऐंशी करोडची जागा कोणी 250 करोड पर्यंत का ताणेल? एवढं काय आहे त्या जागेत? काहीतरी खरच खूप महत्वाचं आहे म्हणून त्याला माझ्याशी बोलायचं होतं का? जागेची किंमत एवढी वाढवून ठेवली त्याने, मग मी अमाऊंट कोट केली त्यावर तो काहीच का नाही बोलला? मला रितेशभाईंशी बोलायला हवं, त्यांना माहिती असेल. तांबडने आईस्क्रीम लाव्या. वाह सरस छे, एकदम ठंडी ठंडी. रितेश शू थयू? अरे घे ने, पाणी पाणी होईल. इथे नवऱ्याच्या इज्जतीचा फालू तर झालाय, तुला आईस्क्रीम चिपडली. खाऊ तू मटा 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 खा तू. तू आज करू छे? अरे आईस्क्रीमचा आणि तुझ्या इज्जतीचं काय कनेक्शन? आणि मी आईस्क्रीम न खाल्ल्याने तुझी इज्जत काय परत येणार आहे का? तू मोडू बंद राख ने, चुप चुप एकदम. रितेश
तुझं ना डोकं तापलंय, तू थोडे आईस्क्रीम खा म्हणजे डोकं थंड होईल आणि मग पुढे काय करायचं याच्या आयडिया सुचतील. एक सो एक सरस आयडिया. ओ मा ठाकूरजी, तू काय केलंय रितेश? मी आणलेलं आईस्क्रीम तू फेकून दिलास. तुला मी सांगितलं होतं माझं डोकं फिरलंय, मला काय मला नको आहे, कळतंय तुला? वैतागलोय मी. बस वैतागलास ना तू, ना आता वैतागूनच रा. इथून पुढे तुझी सगळी काम आहे ना अशी फ्लॉप होणार आहे. तुला ना काकाजींनी अनुदीला हेल्प करायला सांगितलंय ना, त्या सगळ्या कामात असा राडा येणार आहे. तुझं ना ते सगळं नेक्स्ट प्रोजेक्ट असं आईस्क्रीम सारखं आहे ना, धपकाने पडून जाणार आहे. तुझा सगळा पैसा वेस्ट होणार आहे. मारी मा, चोप बेसो ने, चोप बेसो प्लीज. तुझा सगळा पैसा वेस्ट जाणार आहे आणि तुझं सगळं फ्लॉप होणार आहे. हा ना या किंजलचा शाप छे तुला. किंजू सुचे खाने मारी हिरनी. थँक यू. सॉरी म्हणायचं का तुला? ना थँक्यू. तू गुस्सा मध्ये बडबडला ना तेव्हा एक सरस आयडिया दिला तुम्हाला, माहितीये सरस. आता मला कळला तुला एवढी भूक का लागते, तुझा मगज एवढा, त्यात विचार एवढे. आता याच्यात विचार करून 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 मगज दमून भूक लागेल ने. पण मी काय आयडिया दिलं सांगते ने. ये काकाजींनी ऑर्डर छे ने, ती आता शिक्षा बनणार. त्याने सांगितलं ने तू अनुबेन बरोबर राहायचा, ती सांगेल तसा करायचा. आता मी अनुबेन बरोबर राहणार प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये, प्रत्येक मीटिंग मध्ये, प्रत्येक डील मध्ये. फक्त काम बनवायला नाही, पछी काम बिघाडायला. काकाजींना आव खूप भरोसा आहे ना अनुबेनवर. आता बघ ही भरोसे मन अनुबेन कशी फेल्युअर म्हणून उभी करतो ना ते बघ. अजून ऑक्शनच्या धक्क्यातून सावरला नाही वाटत हा? गुड मॉर्निंग यश. आज आपल्या चार महत्वाच्या मीटिंग्स आहेत जे आपल्याला करायलाच लागतील. मी मुद्दाम शेड्यूल फार टाईट ठेवलं नाहीये. पहिली आपली मीटिंग आहे मिस्टर नायर बरोबर, त्याच्यानंतर आपण जातोय पाटलांना भेटायला आणि त्यानंतर आपल्याला पालघरला जायचंय एका जमिनीस. सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाक. ह्या रेग्युलर बिझनेस मीटिंग्स नाहीयेत यशवर्धन, या महत्वाच्या आहेत. काल जी लँड आपण ऑप्शन मध्ये गमावली ना, त्याच्या बदल्यात मी ह्या जमिनी पाहिलेल्या आहेत. सगळ्या प्राईम लोकेशन्सला आहेत आणि बिझनेसच्या दृष्टीने परफेक्ट आहेत. तुला आज काही नाही, फार तर रेट डिस्कस करायला लागतील. बाकी जे काही आहे ते मी पाहून घेईन. फॉर एक्झाम्पल लँड डिस्प्यूट आहे किंवा कॉन्ट्रोवर्सीज आहेत ते सगळं मी पाहून घेईन. ओके, काय झालं तुझं काही म्हणणं नाही का याच्यावर? हे बघ यश, काल आपण ऑप्शन मध्ये लँड हरलोय राईट. नेहाच्या आठवणीत आपल्याला हॉस्पिटल उभं करायचं हे आपल्याला मान्य आहे. पण ठीक आहे, जागा गेली तर गेली, जागा नाही महत्वाची ना, भावना महत्वाच्या आहेत. सो आपण ह्या जमिनी पाहून घ्यायला काही हरकत नाही. यश नेमका प्रॉब्लेम काय आहे? एकतर मला राग या गोष्टीचा येतो की काल ऑप्शन मध्ये नेमकं काय घडलं ते अजूनही तुम्हाला स्वतःहून सांगितलं नाहीये. आजोबा तुला म्हणाले आल्यानंतर की आपण त्या मेहताकडे जाऊ, प्रत्यक्ष भेटून बोलू, तेही तुला मान्य नाहीये. बरं, आता त्या कालच्या जमिनीच्या बदल्यात मी तुला वेगळ्या जमिनींची यादी सांगतोय, त्याच्याविषयी बोलतोय, तुला तेही मान्य नाही. मग मी काय मेहतांना फोन करू? हॅलो यश, यश काय झालं यशला? असं का बघतोय तो? एवढा का चिडला होता? काल एवढं बिनसलं काय होतं त्याचं? नेहाचं चॅप्टर ना बंद होऊनही बंद होतच नाहीये. मेली तरी भूत बनून बसली त्याच्या मनात आणि माझ्या मानगुटीवर.
ते सगळं माझ्या मनासारखं होत होतं तर त्यात पण एक बरं झालं, यशने स्वतःहूनच हा विषय कोणीही काढायचा नाही असं सांगितलं. त्याने सांगितल्यामुळे आता घरात कोणीच या विषयावर बोलणार नाही. मॅम, तुम्ही बोलावलात का? हो, बरं झालं तू आलीस. ये ना, ये ना. मॅम, काय झालं? तू बघितलंस ना काल यश कसा भागला सगळ्यांशी. मी तर खरंच सांगते, आमचं यश ना असं खरंच कधीच नव्हतं. चांगला आहे ग तो, खरंच चांगला आहे. खचत चाललाय ना म्हणून असा विक्षिप्तपणे वागतो. खर तर नेहाचं जाणं त्याने अजून एक्सेप्ट नाही केलेलं. तिच्या दुःखातून बाहेरच पडला नाही यश. ती नेहाच असते सतत त्याच्या मनात. मी काय करू मला ना कळतच नाही. मुलासारखं मानते ग मी त्याला, तसंच वाढवलंय आणि इतकी काळजी वाटते ना मला त्याची. काय करू मी? मला समजतंय मॅम, तुम्ही अजिबात त्रास नका करून घेऊ. हा, तुम्ही शांत व्हा बरं आधी. हा बर, मला सांगा या सगळ्यामध्ये मी तुमची काही हेल्प करू शकते का? तुला आठवडाभर इथे येऊन राहावं लागेल रेवती. मग तू असलीस की माझी परी किती आनंदात असते. तुझ्याशी मनातलं सगळं बोलते. तू काळजी घेतेस की नाही तिची? हा, तशी तू इथे राहिलीस ना की आठवडाभर तिची काळजी घेऊ शकशील. प्लीज प्लीज रेवती, प्लीज तू. आणि अजून एक टास्क आहे, तू जितके दिवस इथे आहेस तितके दिवस यशच्या मनात नेहाचा विचारही यायला नको. म्हणजे आमचा यश नेहाचा सतत विचार करत राहतो ना, मग तो जागरण करतो आणि मग दुसऱ्या दिवशी चिडचिड होते, त्याची राग राग करतो तो. प्लीज तू त्याच्यासाठी मला मदत कर तू प्लीज. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला असं मध्ये कट केलं पण मला हे असं नाही येता येणार. म्हणजे मला एकदा माझ्या आईला विचारावं लागेल. ऑफकोर्स, आठवडाभर घराबाहेर राहायचं म्हटल्यानंतर आईला विचारावं लागेल. राईट, विचार. हा विचार रेवती. माझ्या घरच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुला एक गोष्ट दाखवायचीच विसरले. थांब हा, थांब. हे बघ, हे ना काही लोकेशनचे फोटोग्राफ्स. ते तुला तुझ्या डान्स अकॅडमीसाठी जागा हवी होती. हो, शोधतेस ना तू? येस येस, एक्झॅक्टली. तर मला ह्यातल्या काही दोन तीन जागा आवडल्या होत्या, सो आय थॉट की डोंट वरी, मी सगळी प्रोसिजर कम्प्लीट करेन. आय डू द नीडफुल. ओके, तू फक्त तुला ह्यातली कुठली जागा आवडते तेवढी मला सांग. तू घे बघून आणि कामं असतील ना तुला? येस. अरेवती, मी आता तुला सांगितलं होतं ते, त्याचा विचार करशील ना? विचार कर. हा, मी साऊथ एंडचे गेस्ट रूम तयार ठेवते.